आता होणार गजर कीर्तनाचा, रंगणार सोहळा आनंदाचा, नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी आताच सबस्क्राइब करा गजर कीर्तनाचा, आणि हो ही घंटी वाजवायला विसरू नका. आनंद देणारा गुरु भेटला पाहिजे, इतके गुरु झाले विचारू नका. हो हो, इतके गुरु झाले, गुरु गावाचवाऱ्या करीन शिष्याने दिला माशीधरी, असे इतके झाले एक विचारू नका. हो, भागवतामध्ये नाथबाबा सांगतात इतके गुरु आयते उपदेश करणारे तर लई झाले, पण नाही बापानो, सदवस्तूच जी आपल्या जीवनामध्ये अनुभव आणून देतात त्याला सद्गुरु म्हणतात. श्री गुरु सारिका असता पाठीरा का इतराचा लेखा कोण करी, त्याचा उपकार आपल्या माथ्यावर आहे. म्हणून जर सद्गुरु आपल्या जीवनामध्ये भेटला आणि त्या सद्गुरुनं जर आपल्यावर कृपादृष्टी केली, माय बाप पण्णो, सद्गुरु असा नाही भेटत कधी बी. जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले, त्याला निष्काम पुण्य लागत. तुम्ही आम्ही जे करतो, एकादशा सोमवार गुरुवार आयतवार काय जे धरायचे ते सगळे धरतो, ते कशा करता? पुण्य मेळा करता, उद्धारा करता धरतात का? उद्धार करायसाठी कोणती गोष्ट आहे? ज्या गोष्टीनं उद्धार होतो ती गोष्ट संतांकडून समजून घेतली पाहिजे. पण संतच गैरहजर इट, सांगणारेच गैरहजर आहे, मास्तरच नापाश येतो, पोर काय पास होतील? विठाला विठाला ऐकणारे कधी? तुम्ही लाख मोलाचे अरे थंडी वारे देऊन बसले, पाऊस पडला नाही म्हणून नाही आले हे लोक. काही या लोकांनी सांगितलं आजचा वाल भरली असं बी काही नाही. अहो, यायला तळमळ आहे जीवाला. जर खरा उद्धाराचा मार्ग जर यायला कळाला ना, तर किती चांगली गोष्ट होईल. पण कळण कोणाला? तू राणी मी राणी, कोण दिन पाणी? विठाला विठाला जीवनात भेटला तर भगवंताचा दास होता येत, आणि तो दास कसा व्हायचा? अभंगाचं पहिलं चरण, माझे व्हावी माझी आस. आस म्हणजे आशा, इच्छा, वासना. तुकोबराय म्हणतात वासना झाली मला देवा तुझा दास व्हायची. मग वासना चांगली का हो? त्या वासनेनं जन्म घ्यावा लागतो, मग वासना चांगली का? जन्म घेणे लागे त्याची झाले अंगे हरी रूप. साधू संत हरिरूप करतात. तुकोबरायचं सुद्धा वासना कशी आहे? हरिरूप होण्या करताय. बघा, जन्मजन्मी तुझा दास व्हायचंय, मग कशाने व्हायचं? विठ्ठलाचं मंदिर करायचं, एखादी विजयनगराहून म्हणा कोण कुठून तरी आणायची मूर्ती चांगली 50-60 हजाराची, आणि मग कवटळून बसायचं, जन्मजन्मी तुझा दास, जन्मजन्मी असं आहे का ते?
जन्मोजन्मी तुझा दास होण्याकरता कशा न होता येईल बर जन्मजन्मामध्ये काय आपण आपलं काय सारखं राहत आता मागचं तर काही आठवत नाही बाबा आड्या मॉडेलला होतो का तिरब्या मॉडेलला होतो कोणाला माहिती पण जन्मजन्मामध्ये एक गोष्ट कॉमन राहते माझ्या बापांना तुम्ही लक्षात घ्या थोडं काय कॉमन आहे सांगा तुमचा आमचा जो श्वास आहे तो माणसाचा भी चालू आहे जनावराचा भी चालू आहे मच्छराचा सुद्धा मुंगीचा सुद्धा सगळ्याचा कॉमन आहे कॉमन आणि जर ती गोष्ट त्या रीतीला जर जीवाला कळाली तर जन्मजन्मी त्याचा दास होता येणार नाही का भागवताचं उदाहरण सांगतो जळ भरत राजा सर्वस्वता त्याग करून निघून गेला तुम्हाला माहिती सगळं मी एवढं सांगत नाही दृष्टांताचा सिद्धांत लवकर सांगतो कशासाठी गेला देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्याची याला साऱ्या राज्याचा त्याग केला जंगलात निघून गेला देवाच्या प्राप्ती करता निघून गेला का नाही मग गेल्यानंतर आपल्याला माहिती हरण आलं मग हरणाचं कसं होईन त्याच्यात मरणाचं कसं होईन विसरून गेला काय करता पण तुम्हाला मला मुद्दा काय सांगायचा तो लक्षात घ्या तरी पण हरणाच्या गर्भात जरी गेला पण चिंतन त्याच गोष्टीनं चालू होतं हरणाच्या जन्मात सुद्धा हरणाच्या जन्मात सुद्धा कुठलीच गवत सेवन केलं नाही मायबापांना राजाने एकच गोष्ट फक्त जे वर्म साधू संतापन मिळालं होतं त्याच गोष्टीचं चिंतन हरणाच्या सुद्धा जन्मात केलं आणि मुक्त झाले आम्हाला कधी कळलं सांगणाऱ्याचा उद्धार व्हाईन आता ऐकणाऱ्याचा कधी होईन भाऊ परीक्षितचा किती दिवसात झाला माई झापड बांधलेली दारद्वारात बोला जा 7 दिवसात झाला ना मग आपल्याला 8वा दिवस आहे का सोमवार पासून तर आयतवार उरला बर किती होत्या 7-8 दिवस होत्या पण परीक्षितला जे वर्म मिळालं सुखदेवाकडून ते वर्म आपल्याला मिळत नाही म्हणून आपला उद्धार नाही आप मरे तो मरे यजमान कुबी देखी मरे आदा हकीम जान खत्रे मी असे झाले जगामध्ये काय सांगायला पाहिजे जाऊ दे आपला तो विषय नाही तुकोबार आहे सांगतात देवा जन्मजन्मी मी तुझा दास होईल कशाना दास व्हायचा आहे माझ्या बापांनो ते वर्म कळालं पाहिजे आणि ते वर्म कशा ते अभंगाचं दुसरं चरण होईल आता पंढरी समजून घेऊ पंढरी म्हणजे सोलापूर जिल्ह्यातलं पंढरपूर सांगत नाही इथं जेवढे जेवढे अभंग आहेत माय बापांनो तेवढे तेवढे या पंढरीवर सांगितलेले आपला भीमसेन जोशी म्हणते पा जणू देह ही पंढरी आत्मा पांडुरंग जणू नाही देह ही पंढरीचे देह ही पंढरीचे आणि आत्मा पांडुरंगे आणि त्या आत्म्या कशावर आहे त्याला कोणा उभा केला या सोलापूर जिल्ह्यातल्या पांडुरंगाला कोणा उभं केलं पुंडलिकान बरोबर आहे ना तुमच्याजवळ नाही का पुंडली पण सांगा ना को
सांगणाऱ्यालाच माहित नाही ना पुंडलिक कुठे म्हणून. आम्ही पुंडलिकच दर्शन घेतल्याशिवाय जाताच येत नाही देवाच्या दर्शनाला. पुंडलिक कळाला काय आला म्हणता. चला आपल्याला समजून घ्यायचा येतो. पंढरी जणू देह ही पंढरी, आत्मा पांडुरंग, देह ही पंढरी हो. आणि या देहामध्ये बघा, फुटकाच विना, फुटकाच विना याला दोन तारा. बंदा योगा यो हा देह सुद्धा, मानव देह सुद्धा फुटकाचे नऊ ठिकाणी टिचकाय. हा नऊ ठिकाणी, नऊ ठिकाणी याला होले, पण याला दोन तारा आहे. त्या तारा कळाल्या पाहिजे. जोपर्यंत त्या तारा चांगले तोपर्यंत हे आवत आणित गरब आणित लग्न करीत सगळं बुंदी जणकून आणित. दोन तारा चांगले आहेत तवर लोक. ज्या दिवशी तार तुटली त्या दिवशी हॅलो चार वाजेला ठेवले या तुम्ही. तार तुटली कळाली का तारा. जणू देह ही पंढरी, देह पहा आपुले शरीरी, दसवे द्वार हे पंढरी, जे उन्मनीचे घर तेथे विठ्ठल मंदिर, त्रिकूट शिखरावरी परब्रह्म तिथे विठेवरी, तुका म्हणे श्री हरी देवात का बाहेरी. देवाचा पत्ता नाही देवाचीच फारक तीड तर का पंढरी का अकळ. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर आहे. हरिपाठ रोज म्हणते का नाही, उलटा हरिपाठ पाठे. 28 व्या अभंगापासून पहिला अभंग लोक हरिपाठातला पहिला अभंग काय म्हणजे करीत नाही तुम्ही. पाहतो कोणता म्हणा सुंदर होतो म्हणा का देवाची अद्वारी, देवाची अद्वारी हा पहिला अभंग. हरिपाठातला पहिला अभंग कोणता आहे. ज्ञानेश्वर महाराज तुम्ही शिकेल माणसं आहे ना, अडणी तर नाही ना. म्हणजे माझं कळू तर राहिलं तुम्हाला मी काय म्हणू राहिलो ते. नाही तर उगा मला काही मुळे व्याध होईल नाही बरं का तुमची डी वाढला. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जगाची माऊली सांगते, देवाची द्वारी उभा क्षणभरी आम्ही कोणाच्या दारात जातो, आम्ही कोणाच्या दारात जातो. देवळाच्या दारात जातो, देवळाच्या देवाच्या दारात नाही जात. आजूक चांगल्या चांगल्याला पत्ता नाही लागला देवाच्या दाराचा, त्याला लावावा लागत लावावा लागत. तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगर्भता करावे दास्य सकळ तवा मिळत. तस नाही मिळत. आमतेने नाडले तुका म्हणे वाया गेले हो महापुर्या झाडे जाती तिथं मन म्हणू घसे कोंडे झाले. पण वाकण कोण वाकावा लागत, संता पुढं वाकावा लागत. आणि जोपर्यंत आपला ताठा जात नाही ना लोक पाहत. मी वाकेल पण मोडेल पण वाकणार नाही तसाच चुलीत आहे. कोणाचं काय गेलं. जर जीवनाचा उद्धार करून घ्यावा वाटत असेल, या देहामध्ये जर पांडुरंगाचं दर्शन व्हावं असं वाटत असेल माय बापांना, तर संताला शरण जा. ओरिजिनल संताला शरण जा. अहो 14 वर्षाचा भेंड्या कात्रीत गेला. भेंड्या कात्री मरियल लोक जिवंत करायचा तो मरियल हा त्याले चाटक येईल नाही. मरियल माणसं जिवंत करायचा. तरी बी माझी मुक्ताई सांगते नाही जमणार ना चांग देवा. लय लोकाला तू मरियल माणसाला जिवंत करतो पण तू मरशील एक दिवस.
पण वर्म समजून घेतलं माझ्या मुक्ताई कडून. माझी मुक्ताई मुक्ताई सहा वर्षाचं लेकरू, चांग देव योगी यानं तिला मानले रे गुरु. अरे संन्याशाची अरे सहा वर्षाच्या लेकरांना उपदेश करावा चौदाशे वर्षाच्या म्हाताऱ्याला. मग चौदाशे वर्ष काय गणवळच उगाळल्या का काय केलं? आणि माझ्या मुक्ताईचा उपदेश झाला. चांग देव म्हणे आजी जन्म आलो. तू काय म्हणतो? मग चौदाशे वर्ष अशाच गेले फुकट भेंड्या कात्री. आजी जन्म आलो आणि गुरुपुत्र झालो. मग जन्माला कधी आला? चौदाशे वर्ष फुकट गेले लोकाला सत्कर्म करता करता. उद्धार जर करायचा असेल तर ते वर्म समजून घ्यावं लागतं. आणि ते वर्म समजलं का या देहामध्ये त्या आत्म्याचं दर्शन होतं. आत्मा कुठंच नाही, आत्मा आपल्यामध्येच आहे. पण आपल्याला कळत नाही, आम्ही या मड्याला आत्मा समजून बसलो. इथंच रॉंग नंबर लागला. पागल लोक आहे तुमच्या गावात? पागल लोक जर गाडीवर बसले मोटरसायकलवर तर ते म्हणतात का मी गाडी आहे? पागलाला सुद्धा कळतं का मी गाडी नाहीये? मग आम्ही किती पागल आहे हा देहच मी म्हणू राहिलो. मी होतो म्हणून चाललो नाही तर काय होतं? तुम्हाला कुत्री आण नसते खाल्ले मरून पाय. असं डिजिटल बो आणून असं बुंदीच्या लाडूचा दावा करतो कसा? अरे देह मी नाही आहे माय बापांनो, देह आपण नाही. या देहामध्ये जो आहे तो आपला आहे आणि तो आपला केला पाहिजे. बघा देह ही पंढरी, देह साधन आहे आणि या देहाकडून ती गोष्ट प्राप्त करता येते. ती गोष्ट या देहाने प्राप्त होते. जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाये, तब तू आपुले स्वहित पाये आवता जाय. असं आहे की नाही ना? तीर्थयात्रा जाय चुकू नको. तीर्थयात्रेला म्हणजे आता लय सोपी केले गोवा लोकांना. 12,000 दोन धाम, दुसऱ्या उन्हाळ्यात दुसऱ्या 12,000 दोन धाम, 4 धाम झाले का आमचं भवानला गेलो मामद जय गोपाल. हो वैकुंठी ती कैलासी तीर्थक्षेत्री देवतया विना ठावरिता कोटी. अरे आतला जर देव कळाला नाही, हा देह जर आम्ही समजून नाही घेतला, हा देव देवाच्या दारात का देवळाच्या दारात चाललो होत आपलं? आपण देवळाच्या दारात जातो, देवाच्या दारात जात नाही. देवाचं दारच माहित नाही तर जात्या कुठून? भीताला दार का घेते काय? देवाचं दार तुमच्याच जवळ आहे. लई परमार्थ करतात लोक, लई परमार्थ करतात. काय सांगा तुम्हाला? आम्ही आतको करतो, आम्ही तितको करतो, नुसतं डोंगराच्या डोंगर सांगायचं करतो, काहीच करत नाही. काहीच करीत नाही आपण. जे करायला पाहिजे ते करीत नाही. आता मागे चालला म्हणजे व्यायाम झाला का? नाही ना. आम्ही रोजच कष्ट करतो पण व्यायाम वेगळी गोष्ट आहे, आता मागे चालणं वेगळी गोष्ट आहे. बरोबर आहे ना? तसं परमार्थ तुम्ही आम्ही जो करतो ना तो परमार्थ चुकीचा करतो. चुकीचा करतो म्हणजे कसा करतो? साप निघून गेला फरफटीत जोडायचं काम. लय मोठा होता, लय लांब होता, लय मोठा होता, लय खतरनाक होता. आपण गेलं कुपटीत निघून, आता काय झोडू राहिलं त्या? तसा देहाची गोष्ट आहे. हा देह एक दिवस जाणार आहे. देह जाईल जाईल याचे काळ बघाईल, याचे काळ बघाईल. पावणे 11 वाजे, किती वरडणार आहे. देह जाईल जाईल यासे काळोबा खाईल. हे एक दिवस जाणार आहे. आपला देह नाही माय बापांनो, देह दुसऱ्याच भाड्यानं आणलेलंय. ते एक दिवस जाणार आहे. देह हे काळाचे साऱ्याला कळत पण बँकेला पर्क मुरायल्या बँका. आता तर 100% कर्ज माफी. पुन्हा आता लाल्याची येत्या, काळ्याची येत्या, गोऱ्याची येत्या, वादच नाही आता. अरे पण एक दिवस महाकाळ व्हायचंय ना, याचा कोणी विचार करत? एक दिवस या देहात जगातून आपल्याला जायचंय माय बापांना. त्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. काय जात या देहामधून? या देहातून जे जात ती गोष्ट आपण प्राप्त केली पाहिजे आणि ती अनुभवी संतांकडून अनुभवून घेतली पाहिजे. आणि ज्यावेळेस तिचा आपण अंगसंग करतो, देहाचा निश्चय होत नाही ना तोपर्यंत करावं लागतं. तुकोबाराय सुद्धा सांगतात, देवा ताईसा करी उपकार,
देहाचा विसर पाडी मज, या देहाचा विसर पडला पाहिजे. आणि देहाचा जोपर्यंत विसर पडत नाही तोपर्यंत परमार्थ होत नाही. आम्ही परमार्थ टंगड्यानं करतो, हातानं करतो, डोळ्यानं करतो, कानानं करतो, तोंडानं करतो, बरोबर आहे ना. हरी मुखे म्हणा, हरी थोबड म्हणाय ग, हरी मुस्कड म्हणाय ग, मग आमचं थोबड तुत्तर मुस्कर आबा बाबा बाबा काय व्हायचं ते होत, मग याला मुख का होईल, ते मुख कळालं पाहिजे. म्हणून जणू देह ही पंढरी, हा देह पंढरी आहे. आणि याच्यात बघा गोरोबा काकांचं एक प्रमाण आहे, जेव्हा नवथा पृथ्वी डेरा तेव्हा गातो हा गोरा. मग गोरोबा काका कधीची आणि पृथ्वी डेरा कधीचा, जेव्हा नवथे चराचर तेव्हा होते पंढरपूर. मग कोणते पंढरपूर होते, हा देह होता माय बापांना. देह बदलले फक्त तुमचे, तुमचे आमचे काय बदलले, मॉडेल बदलले, मॉडेल उभ्या मॉडेल मधून आड्या मॉडेल मध्ये घुसले, वासना झाली, नातीच लग्न पाहायचं, नातरुंड पत्रुंड पाहायची इच्छा झाली, मग ये गाढव पुत्र होऊन डावणीला बांधलं का, मग हे बी मंडपत राहते का, ते झाडाखाली राहत्या, तिकडून कान देऊन इकडे पाहते पण काहीच कळत नाही. अरे जेव्हा कळायचं तेव्हा नाही कळून घेतलं ना, आता काय अर्थ आहे या गोष्टीला. म्हणून देह ही पंढरी आत्मा पांडुरंग, या देहामध्ये आत्मा अविरत राहतो. माय बापांनो जन्माला यायच्या आधी तो आपल्या सोबतच होता, जन्माला आलो फक्त त्याची ताटातूट झाली, त्या देवाची आणि आमची शेजारी नालीन शिस्टरी नालीन तिनं कैची मारली, तिनं नाळ खाणला, त्या देवाचा आमचा संबंध तुटला. तो कुठं तुटला, इड तुटला. आणि जोडाचा काय देवळात 96 पिढ्या गेल्या तरी जोडलं जाईन का, कुठं जोडावं लागन. साधू संत सांगतात, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडी, पद्मनाभ जोडी याला पद्मनाभ म्हणतात त्याला. आणि ते संत जोडून देतात, ते बजारू संत जोडून देत नाही, त्याच्या जवळ ती गोष्टच नाही. आता त्याच्या जवळ तो मालच नाही तर तो दाखिन काय आला. आणि आम्ही काय आलो ना आमच्या दुकानात शेंगदाणे चांगले, विठ्ठल 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 एका जनार्दनी मांडिले दुकान, देतो मोलावीन सर्व वस्तू, पण घेणारेच पालते ना शिबाचे, त्याला कोण काय करीन. विठ्ठल 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 चला, देह ही पंढरी आहे, या देह कशाला जाता, दूर आहे जवळ पंढरपूर. अरे देव देव म्हणून आम्ही भटकत हिंडतो, चारी धाम सप्तपुर्या काय असं नसन सगळे देव आम्ही करतो, पण जवळचा जर देव समजलाच नसेल तर बाहेरचा देव कळल का. किती जन्म घेतल्यानं कळतील, नाही कळणार माय बापान. जायचं जवळीला आणि निघलं आवराळ्याला, कधी जवळी लागेल त्याला, त्याची जवळी होईन पण जवळी काही त्याला यायची नाही. त्याच्याकरता उजवाटा चालावे, परी पाय त्याची शिनवावे, ना आडराने धावावे. अरे एवढा सोपा मार्ग साधू संत सांगतात, तो टकुऱ्यात उतरत नाही आणि नको ते करतात. आता तुम्ही व्हॉट्सअप वाली जमाना आहे पोराला माहिती. अरे असे उरफटे टांगून घेईल लोक आहे हो. आता एक 8 दिवसाचा व्हॉट्सअप वर मेसेज आहे, काट्यावर पडेल काय आणि कोणी झाडाला टांगून घेईल काय. अरे एवढं करायची गरज नाही, नाही लागेल एवढं. भस्मदंड न लागे काट तीर्थाटी भ्रमण, तू का म्हणे आडकाठी नाही भेटी देवाची. अरे असे 96 पिढ्या जरी गेला तर देव भेटायचा नाही. देव आमच्या साधू संतांनी एवढा सोपा केला म्हणून तो समजून घेतला पाहिजे. आणि त्या बघा, एकम्या देखील नगर नव खिडक्या दसवे द्वार, एकम्या देखील नगर नव खिडक्या दसवे द्वार. येत्या
सांगितलं, एकम्या देखील नगर म्हणजे देह, नऊ खिडक्या, याला नऊ खिडक्या आहे, दोन डोळ्याच्या, दोन कानाच्या, दोन नागपुड्याच्या, एक तोंडाची, एक लिंगाची, एक बुद्धाची, मधून घ्या घरी गेल्यावर, नऊ खिडक्या आहे आणि दसवद्वारे, त्या दसव्याद्वारामधून तुमचा आमचा जन्म झाला आणि ते दसवद्वार या आमच्या आया आहे ना, काय केलं खोबऱ्याच्या त्याला ना घटवून 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 फार एवढं गड्ड होत त्याच्या टकुऱ्याला, पण ते खोबऱ्याचं तेल टाकून 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 फार भूतच मारून दिलं लगी स्क्रू मारून, मग ते उघडन कवा, किती गणगोळे उघडल्यावर उघडन ते, किती सत्यनारायण घातल्यानं उघडन ते, काय केल्यानं उघडन ते दसवद्वार, ते दसवद्वार उघडण्याकरता साधू संतांची रीत आहे, आयसे वर्म मज दावी नारायणा, आयसे वर्म मज दावी नारायणा, ते वर्म ना हो तुमच्याकडं एक माणसानं काय केलं, 5-6 एकर जमीन विकून टाकली, विकून टाकल्यावर काय झाली, मग त्यांना त्या जवळ आले 15-20 लाख रुपये आले, मग त्याला वाटलं आपण असं भारी घर घेऊ, 25 लाखाचं घर बांधलं त्यांना, किती 25 लाखाचा बंगला बांधला, त्या 25 लाखाच्या बंगल्याला 60,000 दरवाजा बशिला, कितीचा 60,000 रुपयाचा दरवाजा बशिला, एवढं मोठं 25 लाखाचं घर किती रुपयाच्या दरवाज्यात अडकलं, 60,000 आणि एवढ्या मोठ्या 60,000 दरवाजाला 10 रुपयाचं कुलूप राहत, लक्ष देऊ राहिलं का, 10 रुपयाचं कुलूप राहत आणि तेवढ्या 10 रुपयाच्या कुलपाला उघडायला 2 रुपयाचा खेळा राहतो, 2 रुपयाचा तो 25 लाख 2 रुपयाच्या खेळ्यात रे, कळण कावा, एवढी ताकद आहे कापूस याचा गेलं तर ते लावून जात, तिंदा कमराचं करकुटं पाहत आहे का नाही बरोबर, म्हणून 2 रुपयाच्या खेळ्यामध्ये एवढ्या मोठा बंगला सांभाळायची ताकद आहे, साधू संतांच्या वर्णात ताकद नसेल का, कोणा जर शिवी दिली तर तळपायची आगमस्तकाला जाती, मग देवाच्या नामाचा इतक्या वर्षापासून परमार्थ करतो परिणाम व्हायला नाही पाहिजे का, जर होत नसेल तर कुठंतरी वर्म चुकत असेल, विचारण कोणाला, म्हणून तुकोबाराय सांगतात पंढरीचा वारकरी, ती पंढरी देह आहे आणि तिची वारी कोणती आहे, तुम्ही आम्ही जे भजन करतो ते देहानं भजन करतो, तुम्ही आम्ही जे भजन करतो ते वाणीनं भजन करतो, इथं वाणी चालत नाही, इथं डोळे काम करत नाही, हे मुस्कर सुद्धा पेरले चाटकाला आणि वाकडा झाला, मग रामाच्या ऐवजी काय म्हणशील लांब, मग देव संपला का आमचा, अरे असं भजन केलं पाहिजे, ओट हिले ना कंठ हिले जिव्हा न रटे राम, हम बैठे आराम, हमारा भजन करे आत्माराम, हातानं करायचा विषय नाही, पायानं करायचा विषय नाही, तोंडानं करायचा विषय नाही, कानानं करायचा विषय नाही, ती गोष्ट कशानं करायची आहे, हरी स्वसन करले भजन गड्या रे, स्वसन करले भजन, त्यांना रीत आहे, त्यांना भजन करायची रीत आहे, निस्ता रिपोर्ट म्हणत आजपाजपणे उलट प्राण्याचा कधी होईल, कधी होईल निर्धार, निर्धार व्हाया करता लगीन करावं लागत, तसं निर्धारच होत नाही, संसार करायचा निर्धार आहे, लगीनच नाही केलं तर संसार होईल का, आणि लगीन करून देणारीची जात राहती, कोणी उपट सुंबे लगन करून नाही देऊ शकत, या से पाद बाबा न हो, या रामदास बाबा न हो, निज रुपये दावील या जीवाचं लगीन शिवाजी लागेल,
संत ते लग्न लावून देत असतात. तुमच्या आमच्या जीवाचं आणि शिवाचं नातं संत करून देत असतात माई बापानो. म्हणून पंढरीचा वारकरी जर श्वासानं भजन करण्याची रीत जीवाला जर कळाली तर ते अखंड चालू आहे. तुमचा श्वास अखंड चालू आहे का? कधी मध्ये बंद पडतो, बिमार पडले तर, लय अंग भरून आलं तर, डोकं दुखा लागलं तर, ऍक्सिडेंट झाला कोमात गेला तर काय चालू राहत? ऍक्सिडेंट झाल्यावर कोमात गेलेल्या माणसाचं काय चालू राहत? चालू राहतो ना. आणि जर त्या श्वासाला जर भजनाची रीत कळाली तर मग भजन कशानं करायचं? हा, ते कळण्याची रीत कळाली पाहिजे जीवाला. जोपर्यंत रीत कळत नाही ना अख्ख मुसळ केरा लय वाग मारतेत लोक. भागवत पाठ, ज्ञानेश्वर पाठ, अरे रावणाच्या का कमी पाठ होत्या का? चार वेद, सहा, सातरा, आठ, रपुरण, चौसष्ट कला सगळं पाठ होत त्याच्यावाल्या, पण तरी बी भेंड्या कात्रीत काहून गेला? नाही वर्म समजून घेतलं. म्हणून तुम्ही आम्ही जीवनामध्ये सुद्धा ते वर्म जर कळालं तर तुकोबा रायाला बाबाजी चैतन्याच्या कृपेनं ती वर्म मिळालं. आणि तुकोबा राय सांगतात पंढरीचा वारकरी वारी चुको निधी हरी. जर ती वारी तुम्हाला जर त्या रीतीनं कळाली तर चुकन का? श्वासानं भजन करण्याची जर रीत तुम्हाला जर कळाली तर ते भजन तुमचं चुकन का? झोपल्यावर श्वास झोपतो का? झोपला तर काय होतं? तद्धम परमम मम उचला यायला. चला टाळकरी गोळा करा, माळकरी गोळा करा, उचला यायला. चार खांदे करी हा पुढं पाचवा पानाडी, मागून रडणारी कोणीच नाही. तो केलं तो या करता केलं, आमच्या करता काय केलं? रडती रात्रंदिवस काम क्रोध माया. अरे म्हणती हाय हाय यम धर्म, हे जे रडत ना काऊन रडत्या? महा कसं होईल तो, कसं होईल याच्याशी काही घेणं नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात पंढरीचा वारकरी वारी चुको निधी हरी. पण ती वारी कोणाच्या संगत आहे? अभंगाचं तिसरं चरण. सर्व काळ कोणत्या संतांचा संग? जपी लागला जपाला, या नर लागला खापाला. हे जजरना आधी लागलो तर कसं व्हायचं आमचं? संत संग, संत त्याची संत, त्यांची संत, ज्यांचं हे तर विठ्ठली नेन ती काही. आमचं तिकडं लई वडी साऱ्या जिंदग्या टाण्या टोण्यात आणि गंड्या तोड्यातच चालल्या. नेनती काही टाणाटोणा एका नामस्मरणा वाचून. लोक म्हणते देणे कु अन्नदान लेणे कु हरिनाम. कोणा सांगा हरिनाम? सगळेच म्हणते रामकृष्ण हरी. अरे कोण नाही म्हणत रामकृष्ण हरी? रामकृष्ण वाचा भाव हा पुढं काय कावा कळाव आत्मान, कावा कळाव शिव आत्मा तो शिवाचा राम जप हे परमार्थ असा एखादी एखादी घेत काहीच कळत नाही. याची सून त्याच्या घरात, त्याची लेख याच्या घरात, याचं भुई त्याच्या घरात, त्याची भुई याची सासू, याची भुई असंच गोंधळ आहे. हा बी परमार्थाचा कळाला पाहिजे, कळाला तरी जर संतांच्या सहवासात राहिले तर तुकोबा राय सांगतात करू नका काही संत संग धरा पूर्वीचा दोहरा उगवेल. जर संतांचा संग धरला ना माय बापांनो
उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. संत काय पोरापोरी जगा फने मारीत, निंदा स्तुती जना चिन वार्ता वधू धनाची हेरी कमी करायला ते कामच नाही. त्यांचं एकच काम आहे, तुमच्या जीवाचा उद्धार झाला पाहिजे. ज्याच्याकरता जन्माला आले माय बापांनो, अरे समजून घेतलं पाहिजे. जर नाही ती गोष्ट, ते वर्म जर नाही समजून घेतलं ना, फुकट जन्म व्हायला जाईल. लोक आमच्यासारखे कीर्तनकर सांगले, एक आंधळा होता, एक वाडा होता, आणि त्याला एक दार होतो, आम्ही ते फिरत फिरत यायचं, आणि दार आलं का खाजाच, किती दिवस आहे का त्याचं मी बी ना मी बी. ते दार आलंय सांगणारा भेटला पाहिजे कोणीतरी, ते दार दाखवणारा भेटला पाहिजे की नाही कोणीतरी. कधी भेटन, कधी वाटत का असं काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. आयसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. काय करा, माझं चित्त समाधान करा. अरे जन्माला आले, माणसांच्या जन्माला आले, आपण ढोरागुराच्या जन्माला नाही आलो. 850 वर्षापूर्वी रेड्यानं ही गोष्ट समजून घेतली, रेड्यानं म्हशीच्या पुत्रांना लोक पुढं कलियुगात असे नाव ठुतीन म्हणून. म्हशी पुत्र मुखी बोलवणे, स्तुती चालवणे, भिंती बसवणे, रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला, शांतिरूपे प्रकटला ज्ञानोबा माझा. मग ते ज्ञानोबा होते, आपण का भुतळाय का? तुम्ही आणि सुद्धा तेच आहे, फक्त आम्हाला त्याची जाणीव नाही, तेवढी जाणीव करून घेतली पाहिजे. त्याच्याकरता जीवनामध्ये संत भेटले पाहिजे. संत जीवाला भगवंताचं तत्व सांगत असतात, आणि तेवढ्या तत्वाचा जर अंगसंग केला माय बापांनो, अहो तुमच्या सारे तुमच्या आमच्या सारख्या संसार करणाऱ्याला ते प्राप्त होतो. हो देव एवढा सोपा आहे, तुमच्या आमच्या सारख्या संसार करणाऱ्याला प्राप्त होतो तो. ज्यानं हिमालयामध्ये टांगून घेतलं त्याला सुद्धा तो प्राप्त होईना. फक्त वर्म जाणून घेतला पाहिजे. जोपर्यंत ते वर्म जीवाला कळत नाही ना, तोपर्यंत वाया येर धार हरिविन. मग हरिविन प्राप्त, आपली येर धारत चालली ना, ती प्राप्त करून घेतली पाहिजे. म्हणून तुकोबार आहे सांगतात, संत संग सर्व काळ, सर्व काळ सांगतात, साप्त्या पुरता नाही, हरिपाठा पुरता. संतांचा संघ कधी होईल? जर संतांना वर्म दिलं तर संत तुमच्या जवळ. संत कोणाला म्हणतात? यमाड्याला संत म्हणत्या का? यमाड्याला संत म्हणत्या का? तुम्ही आम्ही ज्याला समजतो त्या मड्याला संत समजतो. अरे मड्याला काडीला येत्या ना, मडे संत होत नसतात. हो मजर दही सद्गुरु, जेने तारिलो हा संसार पुरु. काय सांगतात मा ज्ञानेश्वर महाराज? मजर दही सद्गुरु, निवृत्तीनाथ महाराज त्यांचे सद्गुरु ना. मग ते हृदयात बसलो देख द्यायच्या, कधीतरी विचार केला आम्ही. तत्व नाम गुरु असतो, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. ते तत्व गुरु असत, आणि ते तत्व एकदा जीवाला मिळालं का जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही, आणि ते संत देत असतात. संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ. त्यांच्याजवळ काय असतं? त्या नामाचा जीवनामध्ये चिंतन केलं रे केलं, आपल्या मधून अविरतपणे त्या प्रेमाचा प्रवाह चालूच आहे माय बापांना. गोदावरीच्या काठावर जमिनी, गोदावरी दोन्ही थड्या गच्च भरलेली. काय गोटा केलं जाते तुम्ही दाव्याला? दोन्ही थड्या गच्च भरलेले, पण माझ्यासारख्या पालथीन्या सेवाच रान तसंच पडीत पडेल. आता पाण्याचा दोष आहे का शेतावाल्याचा दोष आहे का शेताचा दोष आहे, कोणाचा दोष आहे? गंगा म्हणती का तू 5 टाक का 7.5 टाक का टिल्लू टाक, ज्याच्या त्याच मर्जी आहे किती टाकायची ती. काही ना 25-25 हॉर्सपॉवरच्या टाकेले, काही ना काय गाऊन पाणी तिकडं पार कोणीकडच्या कोणीकडे नेऊन घालेले. पक्कावा केलं तर तसं वर्म साधू संत आपल्याला देत असतात. त्याचा अंगसंग करा, अनुभव घ्या जीवनामध्ये, आणि जर अनुभव घेतला तर मग ती वारी चुकणार नाही. श्वासानं भजन करण्याची रीत ज्यावेळेस कळते, साधू संत आपल्याला समजून सांगत असतात, आणि त्यावेळेस ती कधीच चुकत नसते. झोपलं तरी चालू, बसलं तरी चालू. तुमच्याकडे साखर खाते का लोक? साखर जर पळत खाल्ली तर गोड लागते ना, आणि रडून खाल्ली तर
गोडच लागते आणि झोपून खाल्ली तर, अरे कशी खाल्ली तर साखर जशी गोड लागते तसं भगवंताचं नाम काळवेळ नाम उच्चारिता नाही पण कळालं तेव्हा, आणि जर कळालाच नाही नि तर म्हणत राहिला तर दहावी ती रेज घाला लागतील विठाला 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 संत जीवनात यावा। जीवनामध्ये लई पुण्य असेल माय बापांना जर अंडरलाईन करून गोष्ट ऐका, जीवनामध्ये जर असं निष्काम पुण्य असेल तर जीवनामध्ये संत भेटतील आणि जीवनात लई जर पाप असेल तर बुवा जीवनात येतील विठ्ठल विठ्ठल। जीवनामध्ये संत यावं याच्यासाठी निरपेक्ष निराकांक्ष आणि निस्वार्थ कर्म असलं पाहिजे। जोपर्यंत कशाचीही अपेक्षा नाही भगवंता, फक्त एका उद्धाराची अपेक्षा आहे आणि तेवढा उद्धार होण्याकरता तेवढे एका वर, मी तुम्हाला सांगितलं 2 रुपयाच्या खेळ्यामध्ये कोटी रुपयाचा बंगला उघडायची ताकद आहे, तेवढं वर्म 2 रुपयाच्या खेळ्या इतकं आहे। तेवढं कळालं पाहिजे, तेवढं कळून घेतलं पाहिजे, तेवढं जर कळून घेतलं तर जीवनाचं सार्थक होतं। यथामध्ये यथा अवकाश 11 वाजले, तुमच्या नियमाप्रमाणे पॉम्पलेटच्या नियमाप्रमाणे कार्यक्रम संपला, तुमचे डोळे लागायचे आत आणि डुपले यायचे आत, म्या जर संपिलं तर मग बुवा खरा, नाही तर चालूच तुमच्या जुल्या घ्यायचं काम आणि मग चाललं सांगायचं काम, तर मग काय होईल भाऊ ते पालट्या गाड्यावर 5ची मोटर लावली तरी भरण का ते नाही, बरोबर आहे ना। वेळेच्या आपण बी उरकून घ्यावं काही म्हणत्या ना, आता जाऊ दे ती बोलायचा विषय नाही, विठाला 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 बोलणाऱ्यांना लाजावा। कीर्तनाची मर्यादा का सांगितली असं, अशीच 2 तासाची का मर्यादा सांगितली माय बापांनो, अर्धा पाऊन तास इवळायचा जातो आणि काही काही आमचे जर पेशलिस्ट असले तर घंटा घंटा त्या इवळात घालीते, राग येऊन नका देऊ का तुमच्या सगळ्याची माफी मागून सांगत, त्या इवळाशी यायला काहीच घेणं नाही राहत बर का, म्हणजे करावा पण ते कवा, जागर जागराला 2 मिनिट केली जागर जिथं करायचं तिथं 2 मिनिट केले आणि कीर्तनात काय अवसर येतो काहीच कळत नाही, काही कळत अर्धा अर्धा घंटा चाली ठाईच्या चाली पुन्हा विशेष म्हणजे यायला काय करायचंय, हे बुके खाऊ खाऊ संसारात निपर्ग ठेवून गेले, यायला काय करायचंय त्याच्याशी, यायला गरजेचं आहे वर्म, परमार्थाचं वर्म कळणं यांना गरजेचं आहे, बरोबर आहे की नाही। याच्यामध्ये जर एक घंटा गेला आपण घ्यायमध्ये एक घंटा गेला तर राहिलं काय, यायला 2-4 चुटकीले सांगितले इकडे तिकडे सासू सुनाच्या जर गप्पा सांगितले का, जय गोपाल झालं कार्यक्रम, लई भारी झाला लई भारी झाला, काय काय येतो का नाही केला येतो काय अर्थ आहे त्या गोष्टीला। 11 वर्ष तुम्ही या भूमीमध्ये जर त्या गोष्टी साधू संतांचं वर्म समजून घेत नसेल तर किती मोठा केला, उद्या गुलाबजामून जरी गावाला खाऊ घातले तर काय घेणे, करगुरु तुटूस तर खातीन निघून जाते, बरं आम्हाला कुठं आमच्या खिशातून करायचं आहे, बरोबर आहे ना। मग वर्म समजून घ्या, वर्म समजून भक्ती करा, मग जीवनाला बघा किती जरी जीवनामध्ये अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परम सुखाची प्राप्ती करायची माय बापानं या देहामध्ये होते, किती दुःख जीवनामध्ये येऊ द्या, दुःख दुःख वाटत नाही, फक्त त्याचा अंगसंग केला पाहिजे, तेवढं वर्म संसार करा, बायका पोरं सांभाळा, ढोरगुर सांभाळा, तुमची शेतीबाडी करा, पण तेवढं वर्म नुसतं। नादबाबा सांगत्या, तळिता कांडिता तुझ गाईन रे अनंता, आता दळ्याचं नाही राहिलं आणि कांडाचं नाही राहिलं, कुठं चाल आता विठाला विठाला। तिकडं कुठं काटाचं काम नाही राहिलं, घरातच कुठं काटाचं काम चालू झालं, पहिले कशा म्हणजे वाटून घाटून केलं पाहिजे, पहिले म्हणत होते आता हे जुने लोक, आता वाटून आणि घाटून नाही आता खर करून काढलं पाहिजे, हे बी खर करून निघून जात कधी जात कळत नाही, अरे आता तर होत गेलं, बरोबर आहे ना। जायच्या आधी माय बापांनो या देहामधून आत्मा जायच्या आधी त्या आत्म्याचा ओळख करून घ्या, याच देही ओळखी याच देही ओळखी करा आत्मा राम याच देही ओळखी संसार संभ्रम भोगू नका,
की करात्मा राम संसार संभ्रम भोगू नका. तुमचं तुमच्यापाशी आहे तेवढं सद्गुरु दाखवून, तुझं आहे तुझं पाशी फरी तू जागा चोकलासी तेवढी जागा दाखवून देण्याचं काम संत करत असतात. आणि संत देहाला म्हणत नाही माय बापांनो. एखादा माणूस डॉक्टर झाला आपण काय म्हणतो डॉक्टर. आता त्याची बाई गुराती जवळीची एका वर्गात चार खेट्या मारेल पण चांगली दिसाला म्हणून डॉक्टरला पटली म्हणून डॉक्टरनं केली. तिला म्हणलं का करा शाई ती म्हणते चोळा शाई. मग आता लोक गावातले काय म्हणते तिला मग ती डॉक्टरी नाही का. डॉक्टर कोणाला म्हणतात डॉक्टरनीकडे कोण नाही जात दाखवा डॉक्टरकडेच जावं लागत. त्याच्याजवळ असलेलं जे ज्ञान त्या ज्ञानाला डॉक्टर पदवी बरोबर. एखादी बाई शुक्रने तिच्या हातानं कारलं लई चांगलं होतं. शुक्रने ती आशीत करती चालता बोलता करती पण लईच गोड होत कारलं. काऊन होत तिच्या जवळ जे वर्म आहे ना ते वर्म कोणाला माहित नाही. चांगले चांगले चिचा टाकून गुळ टाकून फार सत्यानाश करते पण नाही जमत तांडळ. ती जर्शी असं असं करती तरी कारलं गोड होत कडू कारलं गोड होत आणि लोक तिला शुक्रन म्हणते. मग ती शुक्रन तिच्या ज्ञानाला पदवी आहे का तिला पदवी आहे. तस हे ज्ञान पैगा भरवी जरी मणी अति अनावी तरी संताया भजावे सर्वस्वेसी. त्या ज्ञानाला संत ही पदवी आहे. आम्ही मडे संत होऊन बसलो पडा आमच्या पाया. आम्ही तुमचे गुरु पडा आमच्या पाया. कधी उद्धार होईल माय बापांनो. म्हणून तेवढी गोष्ट समजून घेतली पाहिजे. यथामती यथावकाश तीन चरणांचा भावार्थ तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला. कारण वेळेवर कार्यक्रम पाहिजे तेव्हा मजा येते. भूक लागली तर खायला गोड लागत नाही तर मग त्याच्या पुढे बास हुंदी जरी टुली ते म्हणते आज असं काम झालं त्याच काम झालं रोते की बोले सुरतीची वैशी. बरोबर आहे ना. वेळेला जर कार्यक्रम चालू झाला तर मग बसलेली बी अशी वाटते की वा 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 आता येणं दन कोण हल्लर कण कोण ऐकायचं म्हणलं ते डुकल्याच घेणार नाही तर काय करते विठा विठा. अवकाश तीन चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे सांगण्याचा प्रयत्न केला. सर्वांनी प्रेम तुमचा आळस जाण्याकरता यायला उत्साह येण्याकरता प्रेमपूर्वक भगवंताच नामस्मरण करू. विडोबार स्वतःच्या आई बाप मातीत घातले त्याच अधिकार आहेत. आमच्या सारख्या उपट संभ्याचा नाही. आम्ही चार पुस्तकं वाचतो उडतो त्याचा अधिकार नाही तो. ज्यांनी स्वतःच्या संसार तुळशी पत्र ठेवले माय बापांनो आम्ही महाराष्ट्राचे लोक होत्याचे नव्हते. जित्याचे पित्र जवान माझी माऊली आळंदीमध्ये मागायला गेली तर ह्या कर्म दरिद्री लोकांनी भीक सुद्धा वाढलं नाही त्यांना भीक सुद्धा वाढलं नाही. आणि जे वाढलं ते शिळपाक सुद्धा या करंट कपड्याच्या लोकांनी खाऊ दिलं नाही त्यांना. आणि आज आम्ही आशे हार घालतो आशे तुर्या 9 लाखाच्या गाडीत हिंडतो आशी. आता जाऊ दे बोलू नये विठाला विठाला विठाला. म्हणजे मी त्याच्यावर जळतो असा भाग नाही माझा. पण अधिकार त्या महात्म्यांचा आहे ज्यांची ज्यांच्या मुळे तुम्ही इथं आले. आमच्यामुळे नाही आले तुम्ही इथं. साधू संतांचे उपकार आहे. अरे थंडी वाऱ्यामध्ये लोक इतक्या खराब रस्ता आहे तरी एवढ्या लांबून लोक आले.
ते त्यांचे उपकार आहे मायबापांनो. म्हणून समजून घ्या, साधू संतांचा वर्म समजून घ्या, जीवाचा उद्धार करून घ्या. बाकी काही केलं ना, एक नाम तारी बाकी सब दुकानदारी. हो, नाम संकीर्तन साधन पाई जळतील पापे. कराचे तर डोंबर चालले आणि जाळायचा पत्ता नाही, आणि का जळतील ते प्रवताप्रमाणे पातक करणे. मरणाचे चालले ना इकडं, आता बोलू नाही संसारामध्ये एवढं पाप करतं माणूस. अरे संसार म्हणजेच पापाची खाली, काय सांगायला पाहिजे तुम्हाला. पण जर तो संसार साधू संतांच्या जर पद्धतीने केला, उगाची संसार सुखाचा करीन त्याच्या रीती पद्धतीने जर केला, तर तो संसारामध्ये पुण्य मिळत नाही, तर सगळ्या पापाच्याच राशी. आणि जर या जाळा वाटत असेल तर त्याच्यासाठी नामसंकीर्तन. हो, या विना असता अनेक साधन वाहत असे. अरे शब्द्या खाऊ खाऊ सांगितलं तरी आमच्या टपुऱ्यात उतरत नाही. शब्द्या खाऊ खाऊ सांगितलं पण नाही कळत मायबापांना. चला, ज्याचं त्याचं प्रारब्ध असत, देव देतो आणि कर्म नेतो म्हणतात मायबापांना. एक संन्याशी होता, थोडक्यात सांगतो शेवटच्या चरणाकडे जातो. तस कमिटीना भरपूर वेळ दिले पण एवढा नाही घ्यायचा मला. एक संन्याशी होता, तीन दिवसापासून उपाशी होता महाराज. किती? तीन दिवसापासून. पोटाला अन्न नाही, एकदाच मागायचं ओम भवती भिक्षा दे. एकदा दिलं तर ठीक आहे, नाही दिलं तर चल पुढच्या घरात. म्हणलं का पुन्हा मागायचं नाही. तीन दिवस झाले, एका ठिकाणी एका माणसानं सांगितलं, बाबा हे गाव भलतं बेकार. लोक म्हणायचे चांगला तरणावा देणार, याला का काम करता येत नाही, का याला का हे करत. लोक लोक द्यायचं तर दे, नाही तर तो तोंड घ्यायला वागलं घरी तो नाही म्हण सर. आता ते त्यांनी सांगितलं आमच्या शेजाऱ्याच्या राज्यामध्ये राजा चांगला आहे, दानशूर आहे, तू त्या राजाला जाऊन भेट. मग ते राजाकडे गेलं, राजाला सांगितलं, राजेसाहेब तीन दिवसापासून मी उपाशी आहे, माझ्या पोटात अन्नाचा कण सुद्धा नाही, पाण्यावर तीन दिवसापासून आहे, मला काहीतरी घेण्याकरता तुम्ही द्या. त्या राजाने एक सोन्याची मोहर दिली त्यांना. बघा, देव देतो, सोन्याची मोहर दिली आणि ते घेतली त्यानं मोहर आणि निघलं. निघल्यानंतर आता तिथं नदी होती, त्या नदीत आता त्याला असं वाटलं आपण काय करावं, स्नान संध्या करावं. संन्याशी ना, मग आपल्या आपलं विधी कर्म करायला पाहिजे की नाही. मग आपण आपलं विधी कर्म करू, मग याच्यामध्ये काय तांदूळ बिंदूळ येईन ते घेऊन तीन दगडावर कमंडलूत शिजू, त्याजवळ काय बघून येईन चमचे आहे का. तसं केलं, आता त्यानं काय केलं, त्याच्याजवळची लुंगीन वरचा कपडा वर ठेवला आणि त्या कपड्यावर त्यानं ती सोन्याची गिन्नी त्याच्यावर ठेवली. ठेवल्यानंतर काय झालं, आंघोळीला गेलं मधी, मधी गेलो तर मस्त त्याला वाटलं. मग ती संध्या करता करता त्याचा घंटा निघून गेला. त्याच्यावर तेवढ्या वेळात काय झालं, तिकडं म्हशी आल्या. आता पाणी प्यायला म्हशी आल्या, आल्या तर त्या नीट चालल्या त्या कद्या. आरटीओनं सांगितलं यायला मरणाचं बहिणी. मग आता ते चालता चालता काय झालं, ते कपडा अस्त व्यस्त झाला, त्याच्यावरची जी गिन्नी होती ती गिन्नी गेली वाळूच्या याच्यात पडून पडून गेली. त्याच्यावर मशीनं राष्ट्रीय कार्यक्रम केला. आता ती गेली दबून, आता हे आलं ते स्नान संध्या करून आणि पवडायला. अर देवा तर दिलं पण कर्मानं नेलं, आता करू काय. मग आता करणार काय, बरं तीन दिवस झाले ना, आज चौथा दिवस आहे. आता खावाशी इच्छा झाली पण खाता येतं का. हातो मी लिया घास नाही तेरा. मग पुन्हा राजाकडे गेलं, राजाला सांगितलं, राजेसाहेब असा असा प्रकार झाला, मी स्नान संध्या करायला लागलो, तेवढ्यात असा कार्यक्रम झाला, कोणीतरी नेलं, काहीतरी झालं, ती गिन्नी माझ्याजवळ नाही, मला पुन्हा एक गिन्नी द्या. त्यांनी सांगितलं संन्याशी खोटं काही बोलणार नाही. आताच नाही सांगत, पहिला सांगतो, नाथबाबा सारखं नाही सांगत. संन्याच्याला नाही बहुरुपियाला, पाहुणी तयाला धन देती. अभंगाती नाथबाबाच्या हरिपटात. चला, काय सांगा तो. दुसरी गिन्नी घेतली आणि गिन्नी घेतल्यानंतर पुन्हा त्याचा तेच धंदा. आता काकुळतीला आला चार दिवसापासून, नाही ना पहिले पोटुबा करावा का नाही ना. आता आपण काय करू, जरा हुशार हो. त्यानं काय केलं, त्या लुंगीच्या याच्यामध्ये त्या काठाला बांधून ती ठेवली गिन्नी, काठाला बांधून ठेवली आणि गेलं. ते म्हणे आता कसं काय जाईल. गेलं पुन्हा संध्या करायला लागली, तेवढ्या ती घर आली आणि त्या घरीला वाटलं याच्यात काहीतरी खायचं, तिला उचलली लुंगी सूप. आता तिनं पहिलं चोचा मारून पण त्याला काही ताळा बसला नाही, तिनं ते झाडावरच सोडून दिलं आणि निघून गेली. आता येऊन पाहत रामकृष्ण
कालचा दिवस गेला, आजचा दिवस गेला, देवा देत पण कर्म नेत, आणि मग काय झालं, तिसऱ्या दिवशी कोणत्या तोंडाने राजाकडे जावा, पण गेलंच बळजबरी. आता पोटाला पार अगदीश 8 आकडा व्हायला होता त्याचा. गेलं राजाकडे, राजाला सांगितलं, राजेसाहेब असाचा प्रकार झाला, पण मग आता काही तसं करणार नाही, आता शेवटची गिन्नी द्या. तिसरी गिन्नी दिली, तिसरी. देव देतो कर्म कसं नेतं हे सांगतोय तुम्हाला, दृष्टांताचा सिद्धांत घ्या. मग तिसरी गिन्नी घेतली, पण आता सुधरलो. दुकानात गेले, तांदूळ घेतले त्यांना. तांदूळ घेतल्यानंतर नदीच्या काठावर पाणी तिथंच, दुसरीकडे कुठं पाणी राहील. मग तिथं आलं, तीन दगडाची चूल मांडली, ते कमंडलू आता ते मांडायची, त्याला पेटायला तर काही मायबाप लागेल ना. मग ते काड्या कुड्या गोळा करायला गेलं, मग जाता जाता त्याला ते शेणाचा पोह दिसला वाळेत. मग ते उचललं, त्याच्या खाली ती गिन्नी दिसली त्याला, ती पहिल्या दिवशीची हरी. ते उचललं, घेऊन आलं. घेऊन आल्यानंतर त्यांनी सांगितलं, पा भगवंताची कशी कर्म, कशी गती. मग ते घेऊन आलं, आणि मग पुन्हा आता काड्या कुड्या लागेल ना, नुसत्या गौरीवर कुठं जमन का. ते काड्या कुड्या पाहायला गेलं, शेजारच्या झाडाकडे गेलं, त्या झाडावर त्यांना पाहिलं, वाळेल झाड होतं, तिथल्या फाटी तोडायला गेलं, त्यांना पाहिलं, अर वर लुंगी गुतेली ना आपलीची. गेलं वर, वर गेल्यानंतर ती त्याला ती गिन्नी सापडली. पहिली गिन्नी सापडली, दुसरी सापडली, तिसरी तर जवळच होती. मग पहिले काय करावा, पहिले काय करावा, समजून घेतलं पाहिजे ना. संसार तर कराच, कोण नाही म्हणतं संसार करायला, पण संसार करता करता जर साधू संतांचं वर्म जर कळालं, उठता बैसता हरी बोला, दळिता कांडिता हरी बोला, चालता सगळं काही सर्व काही करता हरी बोला, पण ते बोलण्याची रीत कळाली तर बोला, नाही तर काय बोला. हाकामारी ज्याच्या नावे त्याचे नावच नाही ठावे, निस्तच मारलं सकाराम सकाराम सकाराम, कवा येईन तो राम. चला, म्हणून सरळ सरळ बघा, जगद्गुरु तुकोबार आहे. शेवटच्या चरणामध्ये सांगतात, चंद्रभागे स्नान. मग ती चंद्रभागा कोणती, बर ज्या चंद्रभागेला, ज्या पंढरपुराला तुकोबार जात होते, त्या पंढरपुरात चंद्रभागेचं स्नान करूनच जात असं ना देवाच्या दर्शनाला, तसं जात सांगा. मग कोणती चंद्रभागा सांगता, ती बी या देहाताची. हो, या देहामध्ये चंद्रभागा आहे मायबाप. पण ती चंद्रभागा आपल्याला कळायला पाहिजे. कायापूर नगरामध्ये चंद्रभागा नदी वाहे, कायापूर नगरामध्ये चंद्रभागा नदी वाहे, तिची धार वाहे उलटी. कायापूर नगरामध्ये चंद्रभागा वाहे नदी, तिची धार वाहे उलटी. पोहणार काय उलटी, 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 पोहणार काय उलटी. इथं उगम बाहू खोल, उगम बाहू खोल, गोसाने तो अनमोल, गोसाने तो अनमोल, इथं उगम बाहू खोल, गोसाने तो अनमोल, 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 गोसाने तो अनमोल. कायापूर नगरामध्ये चंद्रभागा वाहे नदी, तिची धार वाहे उलटी. कायापूर नगरामध्ये चंद्रभागा वाहे नदी, तिची धार वाहे उलटी. पोहणार काय उलटी, पोहणार काय उलटी, पोहणार काय उलटी. कायापूर नगरामध्ये चंद्रभागा वाहे नदी, तिची धार वाहे उलटी. तुम्ही आम्ही जो साज घेतो तो जगा करता उलटा घेतो, आणि साधू संत जो जोडून देतात तो सुलटा होतो. आणि ज्या दिवशी त्या नामाचं चिंतन केलं आणि उलटा सुहास जर सोजा झाला रे झाला, हो पोहणारा काय कर. चांगले चांगले पोहणार वाहून गेले, वाहून त्यांच्या लंबट्या सुद्धा निराल्या माग. चांगले चांगले हो भव नदीचे पाणी रे गड्या फारच ओढीते, भल्या भल्या पोहणारांना आसडून पडीते. हे संसाराचं राडगाडग लई येगळे. चांगल्या चांगल्याला असं वर नेतं हरभऱ्याच्या झाड्यावर, आणि असे टंगडे धरून उलट सोडित मुंडीच्या काठ्यावर. असं संसार रे. संसाराच्या नादी चांगले चांगले उरसंडी सारखे गेले. रावण चावला चौकड्या, रावण सुद्धा गेले वेट्या कात्रीत. जर ती चंद्रभागा वाहणारी उलटी जर कळून घ्यायची असेल तर साधू संताला शरण गेलं पाहिजे, त्याच्याशिवाय उलटी ती सुलटी होतच नाही. हो मने मुक्ताबाई ऐक चांग देवा. बघा काय प्रमाणे मुक्ताबाईच. मने मुक्ताबाई ऐक चांग देवा, अंतरीची फुल
धर गुरुचे पाय तुला नेईन उद्धरून. ती अंतरीची खून कळाली पाहिजे आणि ती अंतरीची खून जगद्गुरु तुकोबाराला मिळाली म्हणून तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात चंद्रभागे स्नान. लगेच फास्ट चंद्रभागे स्नान. जन्म जन्मी तुझा राहस
पंढरीचा वार करी वारे चुकुनिधी हरे संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ चंद्रभागे स्नान तुका मागे हे चिदान पंढरीचा वार करी वारे चुकुनिधी हरे हा अभंग होता बर का उदय चरला कोणा तो सांगायला नाही तर गेली कीर्तनाला कोणता अभंग होता काय माहिती बाया असं नको व्हायला पंढरीचा वारकरी जगद्गुरु तुकोबर आहे आपल्याला सांगतात या अभंगामध्ये मागणी मागतात तसं मागणी तुमच्या आमच्या करता आहे तुम्ही आम्ही सुद्धा पंढरीचं वारकरी झालं पाहिजे बरोबर आहे त्या पंढरपुरात त्या चंद्रभागेत त्या संतांच्या समागमात आपल्याला नाही वाटत का जायला पाहिजे प्रत्येकानं त्या त्याच्या करताच माणसाचा जन्म आहे तो कोणत्या जाती कुळात धर्म पंथ संप्रदायात जन्माला आला देशाच्या देशाला जन्माला आला देश वेश नव्हे माझा सहज फिरत आलो सहज नाही आलो वाकडा तिकडे होऊन आला सहज कसा आला पण म्हणले संत तू संत म्हटले सहज फिरत आलो करू सत्ता कवनावरी बाई आता होणार गजर कीर्तनाचा रंगणार सोहळा आनंदाचा नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी आताच सबस्क्राइब करा गजर कीर्तनाचा आणि हो ही घंटी वाजवायला विसरू नका.